विद्यार्थियों के लिए नागपुर मनपा द्वारा शिक्षा करियर मार्गदर्शन केंद्र शुरू किया गया। इस मार्गदर्शन केंद्र के जरिए विद्यार्थियों की काउंसलिंग की जाएगी। इस मार्गदर्शन केंद्र का उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी के हाथों किया गया। यह मार्गदर्शन केंद्र सोमवार, बुधवार और शुक्रवार को सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक रहेगा। नागपुर महानगर पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक काउन्सिलिंग सेंटर उद्घाटित केला आणि त्या काउन्सिलिंग सेंटरला चांगला प्रतिसाद मिळाला। जे गरीब विद्यार्थी ज्यांना ऑनलाईनचा सिस्टम समजत नाही, ज्यांना काही त्रुटी असतात किंवा मिळालेला पर्सेंट प्रमाणे कोणती चॉईस भरायची हे कळत नाही, ते इकडे येऊन स्वतः आमच्याकडनं मार्गदर्शन घेतात आणि एक सामाजिक संस्थाचा माणूस उमेश कोठारी निशुल्क त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, विद्यार्थ्यांची चांगल्या संख्या आल्यानंतर माझ्या डोक्यात एक विषय असा होता की एक सिनियर सिटीजनसाठी आणि सोबतच जे एक्स सर्व्हिसमॅन आहे यांच्यासाठीसुद्धा ही व्यवस्था उभी व्हावी। या दृष्टीने 1 ऑक्टोबरला सीनियर सिटीजन डे होता, त्यासाठी सीनियर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर, हे नागपूर डिस्ट्रिक्टचे जे सीनियर सिटीजन कौन्सिल आहे त्याचे लोक डॉक्टर रेवतकर यांच्या नेतृत्वात मला भेटायला आले। आदरणीय खर्चेजी जे अध्यक्ष आहेत ते भेटायला आले। त्यांच्या डोक्यात सीनियर सिटीजनचा एक कार्यक्रम घ्यायचा होता। मी त्यांना सांगितलं एकच नाही, महानगरपालिका आझादीची 75 वर्षगाठ म्हणून जास्त कार्यक्रम घेईल आणि वेगवेगळे कार्यक्रम मी त्या दिवशी आयोजित केले आणि मी त्यांना निवेदन केलं की जसा हा कक्ष सुरू आहे तसा सीनियर सिटीजनचा कक्ष सुरू झाला तर जे सीनियर सिटीजन लोक महानगरपालिकेच्या परिसरात येतात, नवीन बिल्डिंग, पुरानी बिल्डिंग, एक डिपार्टमेंट, दुसरा डिपार्टमेंट, कळत ना कळत त्यांना इकडे तिकडे फिरावं लागतं, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून एका कक्षात ज्या सिनियर सिटीजनची कंप्लेंट आली, शिकायत आली आणि त्याचा तोडगा महापौर कार्यालयाच्या माध्यमातून करू शकलो तर ते जास्त सोयीस्कर होईल आणि सिनियर सिटीजनला दिलासा देण्यात महानगरपालिकाकडनं एक कदम उचलण्यात आलेला असा दिसेल। पण याच्यासाठी महानगरपालिकेचा कर्मचारी बसला तर त्याची वागणूकची आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, म्हणून सिनियर सिटीजन कौन्सिलचाच माणूस बसायला पाहिजे असा मी निवेदन केला। माझ्या निवेदनाला या संस्थेने स्वीकृती दिली आणि आज आम्ही उद्घाटन केला। दर मंगळवारी आणि गुरुवारी आठवड्यात 2 दिवस सिनियर सिटीजन या कक्षात येतील, त्यांची जेवढी मागणी आहे त्यांची शिकायत आहे सर्व एका ठिकाणी एकत्र करण्यात येईल आणि डिपार्टमेंट वाईज त्याची स्क्रुटनी करून महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात नाही त्या समस्याचं निराकरण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करू। याच्यामुळे सिनियर सिटीजनला मोठा दिलासा मिळेल असं मला वाटतं। एक बाब मी बोलू इच्छितो, जेव्हा आम्ही कौन्सिलिंग सेंटर उघडला होता तेव्हा आम्हाला वाटत होता मुलांची आम्हाला फक्त कौन्सिलिंगच करायची आहे, पण एक वेगळाच सोशल कॉज आमच्याकडे लक्षात आला। महानगरपालिकेचे जे गरीब विद्यार्थी महानगरपालिकेच्या कौन्सिलिंग सेंटरमध्ये आले आणि आम्ही त्यांना कौन्सिलिंग केली तो जे OBC वर्ग आहे ॲडमिशनसाठी क्रिमिलेअर सर्टिफिकेट नितांत आवश्यक असतो आणि कोणत्याही विद्यार्थीकडे क्रिमिलेअर सर्टिफिकेट नव्हता। मग मी महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागासोबत बोललो आणि महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभाग कलेक्टर ऑफिससोबत बोलून महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्यांचे कास्ट सर्टिफिकेट बनवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आपली यंत्रणा स्वतः उभी करत आहे। म्हणजे एका कामाचा मागे लागलं तर दुसरा काहीतरी चांगला निष्पंदन होऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण हा आहे, ज्याच्यामुळे मुलांना आम्हाला दिलासा देण्यात येईल। तसंच या प्रक्रियेच्या माध्यमातून आणखीन काही अमृत निघाला तो ते सुद्धा आम्ही करू अशी मी गवाही देतो। खरं तर समाजाची आवश्यकता आहे, ज्या लोकांच्या भरोश्यावर या देशात आझादीची 75 वर्षगाठ आपण गाठत आहोत, ज्यांच्या प्रयत्नामुळे, ज्यांच्या अनकथ कथांमध्ये, ज्यांच्या मेहनतीमुळे या देश घडवण्यात आलेला आहे, त्या लोकांबद्दल समाजाची जी जबाबदारी आहे ते समाजाने निभावली पाहिजे, त्या दृष्टीने हा माझा पाऊल आहे आणि याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही। मला आपण सांगितलं की कोणत्याही महानगरपालिकेत असा कक्ष नाही आहे, मी निवेदन करतो आपल्या माध्यमातून की प्रत्येक महानगरपालिकेत सिनियर सिटीजनसाठी कक्ष असणं नितांत आवश्यक आहे, त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो।